सर्वांना सादर दंडत प्रणाम. धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आज मी अहमदनगर जिल्ह्यातल्या पिंपळगाव माळवी या तीर्थस्थानाला आलेलो आहे. हे जे तीर्थस्थान आहे ते अहमदनगर औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर रोडवरून डाव्या हाताला वांबोरी रस्त्यावरती तळ्यामध्ये तळ्याच्या काठावरती म्हणू शकतो असं हे आहे. मी खरं तर मधल्या रस्त्याने आलो आहे त्यामुळे मुख्य रस्ता इकडनं या बाजूला माझ्या डाव्या हाताला आहे तो जो गाडीचा रस्ता आहे तो वांबोरीकडे जाताना उजव्या हाताला मंदिर आहे. मला हे मंदिर दिसत असेल हे आहे. साधारणपणे 20 वर्षापूर्वी हे स्थान नव्हतं म्हणजे जेव्हा मला साल नाही आठवत पण ह्या तळ्याचं उत्खनन म्हणजे माती काढायचं काम झालं त्यावेळेस स्थानांचा शोध लागलेला आहे. ओटा होता म्हणजे जेव्हा तळं तयार झालं कदाचित 50-100 वर्ष झाली किती ठाऊक नाही नेमकं इतिहास तेव्हा हे स्थान ते पाण्यात गेलं आणि जे गेलं ते लुप्तच झालं होतं. मात्र आपल्या सुदैवाने पुनश्च एकदा हे स्थान वंदन करायला आपल्याला मिळतं आहे. भव्य असं मंदिर आहे. या मंदिरामध्ये हे सर्व आदरणीय पूजनीय श्रद्धेय वांबोरी आश्रमाचे संचालक गुरुवरी श्री मामांच्या निगराणीखाली त्यांच्या सहयोगाने झालेलं आहे. त्यांच्या प्रयत्नाने झालेले त्यांना अर्थातच सहयोग दिलेला आहे. पूजनीय श्री अतुलमुनी महानुभाव यांनी सर्व आश्रमस्थ गावकरी सगळ्यांनी तर हे मंदिर पंथात एकमेव असं हे मंदिर आहे ज्याची बांधणी ज्याची बैठक अशी आहे. ह्यावर्षी पाणी कमी झाल्याने खालीही आपल्याला स्थानवंदन करायला मिळेल. म्हणजे जो मुख्य ओटा आहे तो खाली आहे जो पाण्यात असतो आणि नंतर हवं तर मांडली म्हणू शकतो तो ओटावरती आपल्याला वंदन करायला मिळत असतो. सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी शेंडीहून या ठिकाणी आले आणि इथून वांबोरीला गेले. ए चला तिकडं अरे अचानक का हे बघा हे लागलेत मग पण इथलेच आहे त्यामुळे कदाचित त्यांनी काही त्रास देत नाही त्रास दिला नाही असं म्हणू आपण आहो. छान मंदिर आहे तुम्ही आलात तर नक्की या. स्वामी मी मग म्हटलं तसं शेंडीवरनं इथं आले इथनं डोंगरगण वांबोरीला गेले. स्वामींनी या ठिकाणी पिंपळगावी घोळाणा खालेलं आहे या ठिकाणी. धन्यवाद सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी. ज्या जागेवरती खाली स्थान आहे त्याच जागेवरती वरती ओट आहे. खाली जाता येते ना आपण खाली दर्शन घेऊया नंतर वेळा सर्व या ठिकाणची देळा पूर्वीचं कसं होतं त्याचा पहिला ओटा दुसरा ओटा तिसरा ओटा चौथा ओटा ही देळा आहे.
चलो चलो नाही मी मागे मला हे खालचं म्हणजे मुख्य तीर्थस्थानं वंदन करून बरीच वर्षे झालीत, वर्ष म्हणजे ती 3-4 वर्ष ते झाले असतील, कारण जेव्हा आलो तेव्हा पाणी राहायचं. यावर्षी काहीसं पाणी कमी असल्याकारणाने आपल्याला खालचं स्थान वंदन करता येत आहे. हे पूर्ण पाणी पाणी हा तलाव आहे, पिंपळगाव माळवीचा तलाव हे स्थान. अतिशय उत्तम प्रकारे याची बांधणी केलेली आहे. मी मग म्हटलं तसं या ठिकाणी पिंपळगावी घोळा नारळ अशी लीळा आहे. तुम्ही जर आत्ता एप्रिल सुरू होतो आहे समजा, एप्रिल महिन्यात आला तर, एप्रिल मे महिन्यात आला तर तुम्हाला हे स्थानवंदन करायला मिळेल. अन्यथा वरतीच वंदन करून आपल्याला जावं लागेल. या ठिकाणी अखंडवरती याला खेटून अखंड ओटावरती नेलेले आहे. हे पाणी आहे जिकडे तिकडे, अर्थात पुन्हा सांगेल की पाणी कमी झाल्यामुळेच आपल्याला ह्या ओटा वंदन करायला मिळतो आहे. हे असं मंदिर आहे. तुम्ही वांबोरीला आलात तर नक्की या, रस्त्यावरतीच आहे. 1-10 मिनिटाच्या फरकाने आपल्याला वंदन होईल, म्हणून सर्वांनी नक्की या. या दिवसामध्ये खालचा ओटाही वंदन करायला मिळेल. तर असं हे सुंदर मजबूत मंदिर आपण सर्वांनी बघावं असं सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम.